हॅलो फ्रेंड्स, आज मी दुसरा अनबॉक्सिंग व्हिडिओ आणला आहे. मी हॉस्टेलला राहते, त्याच्यामुळे मी इंडक्शन कुकटॉप घेतले. सोबतच कुकटॉपचे मी स्टेनलेस स्टीलचे भांडेसुद्धा घेतले आहेत. पण त्याच्यामध्ये मला भात बनवायला खूप त्रास होतो, त्याच्यामुळे आज मी हा इंडक्शन कुकटॉपचा प्रेशर कुकर घेतला आहे. आणि दुसरं म्हणजे इंडक्शन मी घेतलं खरं, पण त्याच्यावर चपाती अजिबात जमत नाही, त्याच्यामुळे चपाती हे बाहेरूनच मागवायला लागेल मला. तर कुकर तरी बघूयात कसा चालतो. आणि माझा पुढचा व्हिडिओ बघत राहा, त्याच्यामध्ये मी पूर्ण ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर इंडक्शनवर कसा बनवायचा ते दाखवलं आहे. हा आहे पिजन ब्रँडचा इंडक्शन बेस कुकर. माझा इंडक्शन कुकटॉप पण पिजनचा आहे, तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच. एकदम मी सिंपल हँडलवाला घेतला आहे. याच्यामध्ये ही 3 लिटरची कॅपॅसिटी आहे आणि 5 वर्षाची वॉरंटी आहे. पिजन ही एक कोरियन कंपनी आहे आणि या मॉडेलचं नाव आहे पिजन फेवरेट. आणि हा ॲल्युमिनियमचा कुकर आहे आणि याची पॅकिंग बघा, एप्रिल 2021 आहे. याच्यावर किंमत 1295 लिहिली आहे, पण मला हा अगदी 690 बसला आहे. 3 लिटरची कॅपॅसिटीमध्ये 2 ते 3 जणांचा भात सहज लागतो. ॲल्युमिनियम हाय क्वालिटीचा आहे, सेफ्टी प्लग दिला आहे ज्याने शॉक नाही बसणार. मग प्रेशर, आपलं कुकरचा प्रेशर वॉल्व पण चांगला आहे. गॅसगेट दिलं आहे आणि गॅसगेटची क्वालिटी नायट्राइल गॅसगेट म्हणून त्यांनी दिलं आहे. फूड ग्रेड स्टँडर्डचं आहे, जेणेकरून ते गरम जरी झालं गॅसगेट तरी आतलं जेवणामध्ये ते प्लॅस्टिक मिक्स होणार नाही. आणि हँडल पण एर्गोनॉमिक स्टाईलचं आहे, जेणेकरून ते गरम होत नाही. याच्यामध्ये एक बुकलेट दिलंय आणि हे वॉरंटी कार्ड पण आहे. हे इंडक्शन बेस आहे, याच्यावर 5 इयर्सची वॉरंटी आहे. हा अगदी साधा कुकर. शिट्टी पण वेगळी आहे. याची गॅसगेट यालाच दिलेली आहे, ही रिमूवेबल आहे, तुम्ही याला व्यवस्थित साफ करू शकता. क्वालिटी पण चांगली आहे. तर फ्रेंड्स, हा आहे आजचा माझा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ. याच्यामध्ये ट्रायप्लाय बेस आहे, ज्याच्यामध्ये बाहेरचं कवरिंग मॅग्नेटिक स्टीलचं आहे, आतमध्ये ॲल्युमिनियम बेस आहे जेणेकरून इव्हन हीट पोचते. आणि आतमधली बॉडी ॲल्युमिनियमची आहे, फूड ग्रेड. याचं वर्किंग प्रेशर 1 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर असं आहे. सो फ्रेंड्स, हा आहे आजचा माझा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. जर तुम्ही हॉस्टेलला राहत असाल आणि तुम्ही कुकर घ्यायचा विचार करत असाल, तर या प्रोडक्टचा नक्की विचार करा. फक्त 2 ते 3 जणांसाठी व्यवस्थित भात याच्यामध्ये लागू शकतो. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी इंडक्शनवर स्वयंपाक हॉस्टेलमध्ये मी कसा करते हे दाखवणार आहे. या भांड्याची काळजी घ्यायची असते, ते म्हणजे हे जे शिट्टी आहे त्याच्यामध्ये जो वेंट आहे तो नेहमी साफ ठेवावा. त्याच्यामध्ये भाताची कणं, डाळीची कणं अडकू शकतात, त्याला पिन किंवा सुईने साफ करावं. ही शिट्टी अशी पूर्णपणे वेगळी होते. हा वेंट साफ ठेवावा, हा पण वेंट साफ ठेवावा. अर्ध्याहून जास्तच शक्यतोवर पाणी किंवा सामान भरावं, जास्त भरू नये, लोड येतो कुकरवर. त्या माहिती पुस्तकात असं दिलं आहे की आधी आपण सगळे जिन्नस कुकरमध्ये टाकून द्यावे, कुकरचं लीड व्यवस्थित लावावं आणि मग जेव्हा याच्यातून वाफ येईल तेव्हाच आपण शिट्टी त्याच्यावर कॅप करावी. आणि जेव्हा आपलं 2 ते 3 शिट्ट्या होऊन जातात, तेव्हा जेव्हा प्रेशर पूर्णपणे रिलीज होतं तेव्हा ही शिट्टी काढावी.
आणि मगच हे लीड उघडावं. आयडियली कुकरला असंच वापरायला पाहिजे, त्याच्यामुळे ही काळजी घ्या. रेसिपीला सुरुवात करू. पुढचा व्हिडिओ हा फास्ट फॉरवर्ड असणार आहे. आत्ता मी तुम्हाला इंडक्शन कुकरमध्ये व्हेज पुलाव बनवून दाखवणार आहे. मी बरेच रिव्ह्यूज बघितले इंडक्शन आणि कुकरबद्दल. सगळ्यांनी फक्त प्रोडक्ट डिस्क्रिप्शन सांगितलं आहे, पण कोणीच एकही रेसिपी करून दाखवत नाही. सो आज मी याच्यावर रेसिपी करत आहे. बघत रहा व्हिडिओ. व्हेज पुलावसाठी लागणारं साहित्य आहे: फोडणीसाठी तेल, जिंजर गार्लिक पेस्ट, मसाले, याच्यामध्ये मी हळद, तिखट, गोडा मसाला एकत्र घेतला आहे, फोडणीसाठी जिरे मोहरी, तेजपत्ता, 3 मिरे, 3 लवंगा, 1 वेलायची, 2-3 दालचिनी, कढीपत्ता, भात, शक्यतोवर अख्खा बासमती भात घ्यावा, मी इथे इंद्रायणी घेतलेला आहे. मग आपल्याकडे जशा भाज्या उपलब्ध असतील तशा सगळं टाकायचं व्हेज पुलावमध्ये. मी मध्यम चिरलेला बटाटा घेतला आहे, कांदा, फ्लावर, तुम्ही वाटाणे पण घेऊ शकता, शेंगदाणे, मग काकडी, ढोबळी मिरची, टमाटे आणि हिरवी कोथिंबीर, आणि वरून सीझनिंगसाठी लिंबू, चवीनुसार मीठ, आणि मी कोळसा घेतला आहे जेणेकरून मी शेवटी स्मोक्ड फ्लेवर येण्यासाठी तो वापरेल. तर चला रेसिपी चालू करूयात. फोडणीसाठी आपण तेल टाकून घेऊयात. इंडक्शनला मग चालू करू. कधीही रिकामं भांडं चालू करू नये, ते ट्रायप्लाय जे बेस आहेत ते खराब होऊ शकते. आता मी प्रेशर कुकरवर ठेवलं आहे. तांदूळ मी 15 मिनटं आधीच भिजवून ठेवले आहेत जेणेकरून पटकन ते शिजवून येतील. इथे बाजूला मी कोळसा गरम व्हायला ठेवला आहे, म्हणजे जेव्हा माझा कुकर होईल तेव्हा मी त्याला स्मोक देईन. आपल्या शिट्ट्या झाल्या आहेत. आता प्रेशर आलं की आपण बंद करू इंडक्शन आणि मग प्रेशर गेलं की स्मोक देऊयात. कोळसा पण गरम झाला आहे आपला व्यवस्थित, आणि आता प्रेशर गेलं की आपण हा कोळसा त्याच्यावर टाकूयात. आता कुकरचं प्रेशर पूर्णपणे गेलं आहे, तरी एकदा चेक करून मगच आपण उघडूयात. बघा, भात असा शिजला आहे. आता याला आपण स्मोक देऊयात. स्मोक देण्यासाठी गरम कोळसा
एका वाटीत टाका जेणेकरून ती राख भाताला चिकटणार नाही. बघा एकदम लाल आहे कोळसा. याच्यावर तूप आणि थोडेसे जिरे चवीसाठी टाका. आणि लगेच त्याला हवा बंद, लगेच त्याला लीड लावून घ्या. कोळशावरचा धूर जाईपर्यंत आपण लीड बंद ठेवूयात. मस्त वास येतोय स्मोकचा. हलवून घेऊयात आपण एकदा. बघा खालपर्यंत झाला आहे, अजिबात खाली चिकटलेला नाही आहे, व्यवस्थित शिजलाय. तुटला जातोय हाताने. तुम्ही तुमच्या हिशोबाने, तुम्हाला जर थोडा थाडा भात पाहिजे असेल तर एखादी शिटी कमी काढा. मी 3 शिट्या काढल्या आहेत. तर फ्रेंड्स, असं आपण हे इंडक्शनचं कुकर वापरू शकतो. सिंपल इंडक्शनवर, हॉस्टेलवर किंवा एखाद्या 2 मेंबर्सची फॅमिली असेल तर त्यांच्यासाठी हा एकदम उपयुक्त असा प्रोडक्ट आहे. तुम्हीही ट्राय करा. तुमच्याकडे काही टिप्स असतील तर मला कमेंट्समध्ये शेअर करा. अजून काही तुम्हाला इंडक्शनवर करून दाखवायचं असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, मी नक्की ट्राय करेल. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर करा. भेटूयात पुढच्या भागात. स्टे ट्यून्ड अँड बी नोटिफाईड.